कोपरगाव शहराच्या विकासासाठी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी आला आहे। त्यातून शहराची अनेक विकास कामे झाली तर अनेक कामे प्रगतीपथावर आहे। परंतु ज्यांच्या नेत्यांचे शहरासाठी कोणतेही योगदान नाही त्या नेत्याची निष्क्रियता झाकण्यासाठीच उपोषणाची नौटंकी करून शहरवासियांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजप नेते पराग संधान यांनी केला आहे। कोपरगाव नगरपरिषदेमध्ये दिनांक 12 जानेवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी शहरातील विकास कामांना मंजुरी न दिल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी दिनांक 13 जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते। त्याचा भाजपा शिवसेना तसेच मित्रपक्षाच्या नगरसेवकांनी नुकताच पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतलाय। यावेळी भाजप नेते पराग संधान म्हणाले की कोपरगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने गेली 4 वर्ष एकही काम शिवसेना भाजपा मित्रपक्षाच्या नगरसेवकांनी नामंजूर केलेलं नाही। परंतु नगरपरिषदेने काढलेल्या निविदेमध्ये एकूण 28 कामांचा समावेश असताना मात्र स्वतःच्या लाभाची 12 कामे मिटिंगसमोर आणली गेली। सर्वच कामे मंजुरीसाठीच यावीत असा आमचा नगरसेवकांचा आग्रह होता। विशेष म्हणजे ही सर्व कामे 14व्या वित्त आयोगातून व नगरपालिकेच्या नफा फंडातून होणार आहे। यामध्ये विद्यमान आमदारांचा कवडीचाही निधी नाही, मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक सोशल मीडियावर हा निधी आमदारांनी आणला आहे अशा खोट्या बातम्या देत आहे, असंही संधान यांनी म्हटलं आहे। हा जो विषय आहे तो विरोधी पक्षाने हा पूर्णतः वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, कारण याच्यात त्यांचा पण सहभाग आहे। आत्ताच आम्ही तुम्हाला सर्व पुरावे दिले का हे 3 टप्प्यामध्ये 29 कामाच्या निविदा आल्या होत्या, 11 कामं, 7 कामं आणि 10 कामं। एकाच दिवशी हे टेंडर आलेले होते 29 कामं। 29 कामातले ठराविक टेंडर त्यांनी बसून वाटलेले होते का, ज्याला फक्त 3-3 निविदा आल्या, उरलेल्या याला 4-4, 5-5 निविदा आल्या ज्या लोएस्ट होत्या। ही सगळी छाननी करून यांनी ज्या लोएस्ट निविदा होत्या त्या बाजूला ठेवल्या आणि त्यांच्या विचाराचे त्यांना ज्यांना कामं द्यायचे होते त्याच निविदा त्यांनी फक्त मंजुरीला ठेवल्या। आमच्या भारतीय जनता पार्टी सेनेच्या सर्व नगरसेवकांचं म्हणणं एवढंच होतं का, शहरात जर सगळ्याच प्रभागात कामं करायची आहे तर तुम्ही सगळ्या निविदा एकाच वेळी घ्या। परंतु ह्या गोष्टीला त्यांची मान्यता नव्हती, त्यांना फक्त ठराविक ज्या मलिदेचे कामं होते एवढेच करायचे होते, कारण लोएस्ट गेल्यामुळं आज 8 कोटीचे टेंडर आहे। सगळ्यात महत्त्वाचं, विरोधक जे म्हणतात का हा निधी यांनी आणला त्यांनी आणला, हा निधी यांनी कुणी आणलेला नसून हा निधी 14व वित्त आयोग, नगरपालिका व नगरोत्थानच्या निधीतून हे कामं होत आहे। आज जेवढेही कामं चालू आहे व जेवढेही बिलं निघत आहे हे मागच्या ज्या CO श्रीमती दरेकर मॅडम होत्या यांनी ज्या नगरपालिकेच्या पैशाच्या FD केलेल्या होत्या या FD मोडून हे सगळे पेमेंट काढत आहे आणि हे कामं करतायत। हे जर टेंडर आज 28 टेंडर 8 कोटीचे जर कमीत कमी 10% बिलो जरी गेले असते तर 80 लाख रुपये वाचले असते, याच्यातून शहरातील इतर प्रभागात कामं झाली असते। आता ह्या कामांमध्ये जर बघितलं SG शाळा ते बालेश्वरी झेरॉक्स, आईस्ता स्तंभ ते 8 बंगला, अण्णाभाऊ साठे पुतळा ते येवला रोड, ह्या रस्त्यांना ओव्हर इस्टिमेट केलं आहे, 1.5 कोटीचे यांनी इस्टिमेट बनवले। याच्यात लिहिलं आहे स्ट्रेंथनिंग करणे आणि पेव्हर ब्लॉक बनवणे। स्ट्रेंथनिंग करायला हे काय मेन रस्ते नाही आहे, आणि तुम्हाला जर खरंचच कामं करायची असते ज्या धारणगाव रोड आणि इंदिरा पर्तवर छत्रपती संभाजी महाराज चौक ते गोदावरी पंप ज्याच्यावर आज शहरातली सगळ्यात जास्त वर्दळ आहे तो रस्ता घ्यायला पाहिजे होता। जो येवला रोड ज्याच्यावर मोजून 5 खड्डे बुजून 1 लेअर जरी दिला असता तरी तो रस्ता चालला असता, त्याच्यासाठी 1.5 कोटी घालायची गरज नव्हती। आमच्या नगरसेवकांचं म्हणणं एवढंच होतं का हा निधी वाया जाण्यापेक्षा हा निधी तुम्ही जो कोपरगाव शहरामध्ये आमदार कोल्हेताईंनी त्रिशंकू एरिया शहरात जोडला, जो ऐतिहासिक निर्णय झाला, जिथं आज सुविधा नाही, दुल्लनबाई वस्ती असेल, कर्मवीर नगर, शारदा नगर, अंबिका नगर, द्वारका नगरी, गोकुळ नगरी, या इथे तुम्ही रस्ते, पाणी आणि स्ट्रीट लाईट बसवा, यासाठी आमचा विरोध होता। आता यांचं जे म्हणणं आहे की आम्ही ही मीटिंग नामंजूर केली, गेल्या 4 वर्षातला इतिहास बघा, आत्तापर्यंत जिथं 28 सभा व्हायला पाहिजे होत्या तिथं फक्त 12 जनरल सभा झाल्या। ह्या 12 सभांमध्ये विकास कामाव्यतिरिक्त जे चुकीचे कामं आले का, जे भूखंडाचे आरक्षण उठवणे किंवा जिथं नको ते कामं काढले होते एवढ्याच कामांना विरोध केला, ते पण हार्डली 5 ते 7 कामं असतील, बाकीचे सगळे कामं मंजूर केले। मग जर मंजूर केले तर मग आदरणीय कोल्हे साहेबांनी जे सांगितलेलं आहे याच्यात आम्ही कुठं विरोध केला यांनी दाखवून द्यावं, या गोष्टी त्यांनी पेपर घेऊन यावे, आम्ही घेऊन येऊ, समोर हे सगळं सोक्षमोक्ष करायला तयार आहे। आम्ही 4 वर्षात 4 विषय मागितले होते का, 42 कोटीचं
ऑडिट करा, 42 कोटीच्या योजनेचं टेस्टिंग करा, ती कार्यान्वित करा, त्याच्यानंतर कोविड काळात 6 महिन्याचं घरपट्टी पाणीपट्टी माफ करा, नगरपालिकेचे जे गाळे आहेत त्यांचे भाडं माफ करा, यांनी एकही विषय घेतला नाही, एकही याच्यावर चर्चा केलेली नाही. आम्ही जे विषय सांगितले यांनी एकही मीटिंगमध्ये विषय घेतला नाही. गेल्या 2 वर्षापासून आम्ही यांना प्रोसिडिंगच्या कॉपी मागतो आहे, आजपर्यंत प्रोसिडिंग दिलं नाही. इन कॅमेऱ्यात घ्या, इन कॅमेऱ्यात घ्यायला मान्य नाही का? तर यांनी यांच्या मनमानी पद्धतीने काही ठराव टाकायचे, आमच्या लोकांचे नावं टाकायचे आणि त्याला मंजुरी द्यायची. उद्या ज्यावेळी आम्ही विरोध करतो तर परत आम्हालाच दाखवायचं तुमच्याच लोकांचे याला मंजुरी आहेत म्हणून, आणि आमचे तोंड बंद करायचे म्हणून आम्ही दरवेळी म्हणतो आहे का तुम्ही इन कॅमेरा कामं घ्या. जर तुम्हाला स्वच्छ कारभार करायचा आहे तर तुम्ही 0 ई-टेंडरिंग पद्धत वापरा. 1 रुपयाचं जरी काम असेल तरी ई-टेंडरिंग करा. 3-3 लाखाच्या आतले कामं 1-1 लाखाचे 2-2 लाखाचे करायचे, कामं करून घ्यायचे, बिलं काढायचे, फक्त बिलंच काढायचे, कामच होत नाही. आमचा हेतू स्पष्ट आहे, तुमचा जर हेतू स्पष्ट असेल तर तुम्ही पण हे काम ई-टेंडरिंग करून या पद्धतीने कामकाज करावं. आणि यापूर्वीच्या तुम्ही सभा बघितल्या असतील, ज्या ज्यावेळी आम्ही विरोध केला तर दुसऱ्याच दिवशी नगराध्यक्ष आणि बाकीच्यांचे स्टेटमेंट आले. आज एवढा मोठा विषय झाला का जे आम्ही मीटिंग तहकूब केली, नामंजूर केली, नगराध्यक्षांचं 1 रुपयाचं स्टेटमेंट आलं नाही, तिसऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी उपोषणाला बसती. यांना जर एवढा शहर विकासाचा कळवळा आहे, आज शहराला 7 दिवसाआड पाणी चालू आहे, 20 तापत लोक आजपर्यंत एकही गोष्ट 1 वर्षापासून आमदार झाले, 1 रुपयाचं त्यांच्यासाठी काम झालं नाही, याच्यावर यांनी शहर विकासाच्या कामावर यांनी उपोषण करायला पाहिजे होतं. आज आज जिल्ह्यामध्ये जमावबंदी आहे. ज्यावेळी विस्थापित लोक पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी यांना उपोषणाला बसायचं होतं त्यावेळी नगरपालिकेनी आणि पोलीस स्टेशननी दमदाटी करून यांचा उपोषण मोडीत काढलं, यांना उपोषणाला बसू दिलं नाही तुमच्यावर गुन्हे दाखल होईल म्हणून. मग जर त्यांच्यावर गुन्हे दाखल होत होते तर जमावबंदी असताना FBI आणि नगर आपल्या CO नी कोणत्या अधिकाराखाली यांना परवानगी दिली याची पण आम्ही चौकशी लावणार आहे. म्हणजे सामान्य माणूस जो पोटासाठी लढतोय त्याला तुम्ही दमदाटी करतात, गुन्हे दाखल करता, आणि जे मलिद्यासाठी भांडताय त्यांना उपोषणाला नौटंकीला तुम्ही परवानगी देता. यासाठी आमचा विरोध आहे आणि आमचं सगळ्या म्हणजे सगळ्यांना एवढं स्पष्ट आव्हान आहे का ह्या गोष्टीत जर आम्ही कुठं चुकलेलो असेल तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. यावेळी उपनगराध्यक्ष स्वप्नील लिखारे म्हणाले, भ्रष्टाचाराचा वास येत असल्यानेच आम्ही सर्व विषय नामंजूर केले आहे. नगराध्यक्ष वारंवार कोण कोणाकडून किती टक्केवारी घेतो असे बोलत आहे, इथून पुढे त्यांनी नाव घेऊन बोलावं, नाहीतर आम्ही कोण कोणाकडून किती टक्केवारी घेतो हे पुराव्यानिशी लवकरच जाहीर करू. केला स्थायी समितीची सभा झाली. या सभेच्या मीटिंगमध्ये सर्वप्रथम आम्ही ही सभा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात यावी अशी मागणी केली होती आणि नगराध्यक्षांनी ती काय मागणी आमची मान्य केली नाही. त्यानंतर सभेमध्ये बांधकाम विषयाचे 29 निविदा या प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यापैकी हेतू पुरस्कररित्या फक्त 12 कामं या मीटिंगला ठेवण्यात आले होते आणि या कामाचे अमाऊंट बघता आणि या कामाची इस्टिमेट बघता या कामामध्ये नक्कीच काहीतरी काळभैर आहे हे आम्हाला आणि याच्यात भ्रष्टाचाराचा वास आम्हाला येत होता. त्यामुळे आम्ही हे सर्व कामं नामंजूर केली आहे. कोपरगाव नगरपालिकेमध्ये भाजपा शिवसेनेच्या कुठल्याही नगरसेवकाला किंवा कुठल्याही कमिटी सभापतीला नगराध्यक्ष अजिबात विश्वासात घेत नाही. आमच्या प्रभागात येतात, लोकप्रतिनिधींना घेऊन येतात, उद्घाटनं करतात, त्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवायचे आणि आमच्या नेत्यांवर आमच्यावर आरोप करायचे व आमच्यावर भाषणं करायचे हा एकमेव धंदा या 2 लोकप्रतिनिधी चालू आहे. त्यानंतर अध्यक्ष वारंवार खोटे आरोप काही असे बोलतात की कोण नगरसेवक कोणाला पार्टनर आहे कोण टक्केवारी घेतं. मी अध्यक्षांना जे आवाहन करतो की अध्यक्षांनी यापुढं असं बोलताना नाव घेऊन बोलावं आणि जर हे जर अध्यक्षांनी धंदा जर बंद केला नाही तर आम्ही पण कोण किती टक्केवारी घेते लवकरच पुराव्यानिशी जाहीर करू. याप्रसंगी भाजप नेते पराग संधान, उपनगराध्यक्ष स्वप्नील लिखाडे, भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, नगरसेवक कैलास जाधव, उपनगराध्यक्ष विजय वाजे, गटनेते योगेश बागुल, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, बांधकाम समितीचे सभापती आरिफ कुरेशी, नगरसेवक जनार्दन कदम, शिवाजी खांडेकर, बाळासाहेब नरोडे, विजय आडाव, माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, रवींद्र रोहमारे, प्रमोद नरोडे, विवेक सोनवणे, वैभव गिरमे, हाजी अल्ताफ कुरेशी आदी उपस्थित होते. प्रतिनिधी मोबिन खान, माय न्यूज, कोपरगाव.